सायरम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज. सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज, इन्व्हर्टर, सोलर, इलेक्ट्रॉनिक वस्तू, सीसीटीव्ही आदी इलेक्ट्रॉनिक अप्लायन्सेस सायरम इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध. ठिकाण: नगर मनमाड रोड, खरेदी विक्री संघ, व्यापारी संकुल, राहुरी, जिल्हा अहमदनगर. झीरो डाऊन पेमेंट स्कीम सुद्धा उपलब्ध. प्रोप्रायटर गणेश देवतर्से. मोबाईल नंबर 93-25-42-22 आणि 77-09-80-59-05. दहा ते पंधरा दिवसांनी होणारा पिण्याच्या पाण्याचा पुरवठा तातडीनं सुरळीत करावा आणि शेवगाव शहराला एक दिवसाआड पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात यावा यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं थेट महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना शेवगाव शहरामधील 20,000 नागरिकांच्या सह्यांचं निवेदन देण्यात येणार आहे अशी माहिती मनसेचे शेवगाव तालुका अध्यक्ष गणेश रांधवणे यांनी दिली आहे. याबाबत सोशल मीडियाच्या सहाय्यानं नागरिकांना सदर प्रश्नावरती जागरूक करून या पाणी प्रश्नावरील निवेदनावरती सह्या करण्याचं आवाहन मनसेच्या वतीनं करण्यात आलं. जायकवाडी धरण उशाला असून देखील शेवगावकरांना 10 ते 15 दिवसांमधनं एकदाच पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात येत आहे. शहरामधील भगिनींना अक्षरशः डोक्यावरती हंडे घेऊन पिण्याच्या पाण्यासाठी पायपीट करावी लागते. अनेक वेळा पाईपलाईन फुटली आहे, विजेचे पोल कोसळलेत, वीज नसल्यामुळे पाण्याच्या टाक्या भरत नाही आहेत. ही ठेवणीतली उत्तरं मिळतात पण यामध्ये कुठलीही सुधारणा होत नाही आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून हा प्रश्न शेवगावकरांच्या समोर उभा ठाकला आहे. याबाबत कुठलीही सुधारणा होत नाही आहे त्यामुळे यापूर्वी देखील या प्रश्नावरती अनेक वेळा बैठका आणि आंदोलने झाली आहेत मात्र याबाबत सुधारणा झालेली नाही आहे. त्यामुळे मनसेच्या वतीनं थेट शेवगाव शहराच्या नागरिकांच्या माध्यमामधनं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाच साकडं घालण्याचं आंदोलन करण्यात आलं. मनसेच्या वतीनं शेवगाव शहरामधील प्रत्येक सार्वजनिक मंडळे आणि नागरिकांशी थेट संपर्क करून 20,000 सह्या एकत्र केल्या जाणार आहेत. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नावानं एक निवेदन देखील मनसेच्या वतीनं जारी करण्यात आलंय. हे 20,000 सह्यांचे निवेदन मुख्यमंत्र्यांना पाठवलं जाणार आहे. शेवगाव शहरामधील नागरिकांनी मनसेच्या या मोहिमेमध्ये सहभागी व्हावं असं आवाहन मनसेच्या वतीनं नागरिकांना करण्यात आलंय. मनसेची ही मोहीम यशस्वीरित्या होण्यासाठी श्रीमती वसुधा सावरकर, ज्ञानेश्वर कुसळकर, गणेश डोमकावळे, अमीन सय्यद, दिलीप सुपारे, सागर आधाट, विठ्ठल दुधाळ, संदीप देशमुख, देविदास हुशार, मंगेश लोंढे, बाळा वाघ, सुनील काथवटे, प्रसाद लिंगे, निवृत्ती आधाट, शशिकांत हुशार यांच्यासह अनेक नागरिक परिश्रम घेत आहेत. शेवगाव शहरात गेल्या अनेक दिवसापासून साधारणतः 15 ते 10 दिवसांनी पाणी पुरवठा केला, पिण्याच्या पाण्याचा पाणी पुरवठा केला जातो. गेल्या अनेक वर्षापासून शेवगाव शहरात पाण्याची दूषित टंचाई आहे. त्याचबरोबर या टंचाईमुळे अनेक महिला वर्गाला याचा त्रास होतो. शेवगाव शहरात पिण्याच्या पाण्याची जी समस्या आहे गेल्या अनेक वर्षापासून असल्यामुळं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं वेळोवेळी याची तक्रार संबंधित विभागाकडे करण्यात आली होती परंतु संबंधित विभाग याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचं दिसून येतं. म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने शेवगाव शहरातील 20,000 नागरिकांच्या सह्यांचं एक निवेदन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय उद्धव ठाकरे साहेब यांना दिलं जाणार आहे. नेमकं मुख्यमंत्री साहेबांना मी विचारणा करणार आहे का साहेब आम्हाला 10-15 दिवसातून पाणी येतं, पाणी साधारणपणे 20 मिनिटं फक्त ठेवलं जातं, नागरिकांचं पिण्याचं पूर्ण पाणी देखील होत नाही, त्यामुळे ही समस्या नेमकी कधी सुटणार आहे असा प्रश्न आम्ही माननीय उद्धव ठाकरे यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करणार आहोत आणि आम्हाला आशा आहे की मुख्यमंत्री साहेब यात लक्ष घालून नक्कीच हा विषय मार्गी लावतील.